46 वर्षांची परंपरा असलेली कर्जत शहरातील नावाजलेली विश्वसनीय सुवर्णपेठी म्हणजेच पोपट भाऊ कुलथे सराफ। 2016 पासून यशस्वीपणे अलंकार सुवर्ण संचय योजना राबवत आहोत। ही योजना 11 महिन्यासाठी आहे, ज्याने दर 25 तारखेला महिन्याच्या या 100 जणांचा ग्रुप केला आहे, त्यामधला एक नंबर लकी ड्रॉ पद्धतीने काढला जाणार आहे। त्याला तिथून पुढे पैसे भरायची गरज नाही, पण 12,000 वस्तू खरेदी करण्याची एक सुवर्ण संधी आहे। एका ग्रुपमध्ये 11 भाग्यवान आहे जे या योजनेमध्ये भाग्यवान होणार आहेत, आणि उर्वरित 89 जणांना 1,000 रुपये बोनस म्हणून आपण त्यांना देणार आहोत। असे मिळून आपण 11+1=1,000 असे मिळून 12,000 रुपयाची वस्तू खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे। वेगवेगळ्या आणि नाविन्यपूर्ण सुवर्णालंकारांचे कलेक्शन आता एका छताखाली, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या पोपट भाऊ कुलथे सराफ, बाजारतळ कर्जत। कर्जत मधील शासकीय वसतिगृह आणि अनुदानित वसतिगृहाच्या नवीन वसतिगृह इमारतीचं उद्घाटन आणि लोकार्पण, तसेच विशेष मोहिमेतील लाभार्थी यांना लाभ मंजुरी आदेशाचं वाटप केलं गेलं। कर्जत मधील मुलींच्या शासकीय वसतिगृहाची इमारत अत्याधुनिक सोयी सुविधांयुक्त परिपूर्ण झाली आहे। पुढील काळामध्ये वसतिगृहांच्या दर्जेदार शैक्षणिक सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केलंय। सामाजिक न्याय विभागाच्या कर्जत येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागास मुलींच्या शासकीय वसतिगृहाची नवीन इमारत, सिद्धार्थ बोर्डिंग या अनुदानित वसतिगृहाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन आणि लोकार्पण, तसेच विशेष मोहिमेतील लाभार्थ्यांना लाभ मंजुरी आदेश वाटप सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते। याप्रसंगी आमदार रोहित पवार, कर्जतच्या नगराध्यक्षा उषा राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, कार्यकारी अभियंता संजय पवार, समाज कल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, अहमदनगर सहाय्यक आयुक्त राधाकिशन देवडे, नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, सर्व नगरसेवक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी यांची हजेरी होती। यावेळी अहमदनगर समाज कल्याण विभागाच्या योजनांची दूरदृष्टता या पुस्तकाचं प्रकाशनही सामाजिक न्यायमंत्री मुंडे यांच्या हस्ते झालं। गणेश जेवरे, सी न्यूज मराठी, कर्जत।